मित्रो नमस्कार. बांबूची शेती करत असताना हा बांबू चांगला का तो बांबू चांगला असं काही नसतं. प्रत्येक बांबू हा चांगला आहे आणि प्रत्येक बांबूचे पैसे होतात. त्याच्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांनी चुकून कुठलाही बांबू लावलेला असेल तर तो काढू नये. प्रत्येक बांबूचं एका ठिकाणी स्पेशल मार्केट आहे, त्याच्यामुळं घाबरून जायसारखं काही नाही. कुठलाही बांबू जरी तुम्ही लावलेला असला तरी त्याचं मार्केट चांगलं आहे. फक्त मार्केट कुठं आहे हे प्रत्येकाने थोडंसं शोधलं पाहिजे. मार्केट आहे हे 100%, परंतु त्यासाठी थोडं फिरा, कारण तुम्ही फिरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि दुसरी गोष्टमध्ये आपल्याकडं बांबू आहे हे जे ॲडव्हर्टाईज झाली पाहिजे, माउथ टू माउथ ॲडव्हर्टाईज झाले की लोक तुमच्याकडं स्वतःहून येतात. तुमच्याकडं बांबू विक्री आहे हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत तुमच्याकडं लोक कशी येतील. त्यासाठी थोडीशी ॲडव्हर्टाईजचा भाग, जरी शेतकरी हा ॲडव्हर्टाईजमध्ये वीक असला तरी एक एक धंद्याचा भाग आहे. ज्याला कुणाला आपला धंदा वाढवायचा असेल बांबू विक्रीचा, त्यानं त्याची पब्लिसिटी करणं हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पब्लिसिटी करायचा सोपं तंत्र म्हणजे आलेल्या गिरायकाला थोडंसं कमी भाव असेल जास्त भाव असेल त्याच्याकडं बांबू तुमचा जाऊ द्या. म्हणजे लोकांनाही माहीत होतं की बाबा ह्याच्याकडं बांबू मिळतो, त्यामुळं काळजी करायसारखं काही नाही, बांबूचे पैसे होतात. धन्यवाद.